ऐका नीट. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंनंतर भाषणाची लकब कोणाला जमली नाही, आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखांनंतर भाषण कोणाला जमलं नाही. वा 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 वा. महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, खळखळा असला पाहिजे. त्या भाषणाची लकब होती तीन तीन. दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री आर आर पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही नाही नाही. आणि हृदयाला घाम फोडणारं स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणारं पवार साहेबांनंतर कोणाला जमलं नाही. नाद खुला नाद खुला.